लग्न सोहळ्याच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपवून घरी परतत असणाऱ्या नातेवाईकांच्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाल्यानं या अपघातामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दहा जण गंभीररित्या जखमी झालेत या चारचाकीतून एकूण एकवीस प्रवाशी प्रवास करत होते ही घटना आज पहाटे दोनच्या सुमारास धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ घडली आहे घटनास्थळी धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि धारवाड जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निगडी येथील युवकाचा विवाह उद्या पार पडणार होता लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा झाला रात्री उशिरा साखरपुडा संपवून संबंधित नातेवाईक वेनकट्टी गावाला परतत असताना बार गावाजवळ वाहनचालकाचं नियंत्रण सुटून गाडी भरदा वेगानं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे वाहनामध्ये एकूण एकवीस प्रवासी प्रवास करत होते या घटनेतील दहा जण गंभीरित्या जखमी झाले असून त्यांना हुबळी येथील किम्स आणि जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दोन दिवसापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि चालका चं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे